अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील क्षत्रिय माळी समाज ट्रस्टच्या माध्यमातून सावता तरुण मित्रमंडळाच्या वतीने सालावादाप्रमाणे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बारा गाड्यांचा उत्सव साजरा करण्यात आला। हा बारा गाड्यांचा उत्सव पाहण्यासाठी जामनेर शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। आमचा आम्ही लहान असताना म्हणजे आम्हाला समजत भी नाही तत्वपासून हा बारा गाड्याचा सावते महाराज तरुण मित्र मंडळ आणि संपूर्ण हे मंडळ राबवतो आणि त्याच्यात सगळ्यांचं सहकार्य असतं। इथलं योगदान असतं सगळ्यांचं, म्हणजे इथं किंवा बा माळी समाजाचं किंवा कोणाचं असा काही कार्यक्रम नसतो, हा हे सगळ्यांचं योगदान असतं। म्हणून ह्या गाड्या योग्य रीतीनं पार पडत असता, काही कोरोनाच्या काळामुळे काही त्या म्हणजे का दोन वर्ष एक वर्ष त्या बंद राहिल्या, त्याच्यामुळे म्हणजे पोराच्या मनामध्ये खूप खंत होती। कारण बारा गाड्या जमा करणे आणण्या हे सगळं पोराच्या याच्यावर आहे आणि आम्हाला सगळ्या जणांचं सहकार्य असतं की सगळ्या जणांचं सहकार्य असतं। म्हणून हा कार्यक्रम योग्य रीतीने सगळ्यांचं सहकार्य इतकं अत्यंत असतं की त्याच्या त्याच्या जबाबदारी दे पाळतो, हे सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं हे आहे।
की ज्याची ज्याची जबाबदारी तो पाडतो, त्याच्यामुळे हे सहज मंडळ कार्यक्रम राबवतो। आमचे सर आहे किंवा नाना भाऊ आहे, आमचे उपनगराध्यक्ष, हे सगळ्याचं सहकार्य असतं, त्याच्यामुळे समजून घ्या सहज पार पाडत असतं। हे याच्यापूर्वी आम्ही पहिले खालून होता, आपला कच्चा रोड होता, तधीपासून मला समजा म्हणजे गाऱ्यातून सुद्धा 12 गाड्या वळत होत्या। आता तर हा इथला कडक रोड झाला आहे की या गाड्याला म्हणजे आवरून धरणारे पाहिजेल, म्हणजे भगत इथल्या जोराला स्पीडने चालतो पण त्याला गाड्या आवरून धरणारे पाहिजेल। तर याच्याकरता मी मायबाप सगळ्याला सांगणं आहे की सगळ्यांना म्हणजे सहकार्य, हातबोट लावा आणि सगळ्यांना आवरून धरा आणि यशस्वी पार पार पाडा। आपली ही जी परंपरा आहे गेल्या 45 ते 50 वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि सर्व आतापर्यंत योग्य रीतीने आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता येता या 12 गाड्या ओढल्या गेल्या आहे। यावर्षी मी सावधा महाराज, खंडेराव महाराज यांना विनंती करून त्यांच्या नतमस्तक होतो आणि त्यांना आशीर्वादरूपी मागतो की यावर्षीसुद्धा अशा प्रकारच्या या गाड्या सुखरूप पोचाव्या अशी प्रभुचरणी प्रार्थना करतो। दोन शब्द संपवत। अनेक वर्षापासून क्षत्रिय माळी समाज ट्रस्ट यांच्या माध्यमातून सावता तरुण मित्र मंडळ या ठिकाणी ह्या 12 गाड्यांचा उत्सव या ठिकाणी साजरा करत असतात। गेल्या 45 वर्षापासून मग आप्पा माडी असतील, मुकुंदा महाजन असतील, जगनदादा असतील, प्रल्हाद भगवान महाजन, तसेच झालटे परिवार, हे सगळे परिवार या ठिकाणी, देवरामदादा चौधरी असतील, हे या ठिकाणी हे 12 गाड्याचा उत्सव या ठिकाणी पूर्वी ते करत होते। त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर बावीसकर हे भगत म्हणून काम पाहिजे, त्याच्याबरोबर ओंकार महाजन हे भगत म्हणून काम पाहिजे, आता मोहन महाजन म्हणून नारायणगुंद आमच्या आजोबाच या ठिकाणी या प्रत्यक्ष या कार्यक्रमाला सहभागी राहायचे। आजच्या तरुण पिढीला आज मोहन आमचा या ठिकाणी 12 गाड्या ओढतो आहे मोहन भगत म्हणून, आणि हा उत्सव अतिशय आनंदी, आता तुम्ही बघतायत की हजारोच्या संख्येने कमीत कमी 20 ते 25 हजार तरुण या ठिकाणी या 12 गाड्याच्या उत्सवाला या ठिकाणी सामील होणार आहे। आणि मी परमेश्वराला विनंती करतो की हा उत्सव निरंतर कायम या समाजातर्फे, या जामनेरवासियांतर्फे, या तरुणांतर्फे हा सतत अथक आणि चांगला या ठिकाणी हा उत्सव साजरा होत जावो अशी मी प्रभुचरणी प्रार्थना करतो। आणि आजच्या या उत्सवाला पूर्ण शहरातील महिला, बाल आणि तरुण तथा सगळं शहरवासी, पंचक्रोश येथील अनेक बांधव हा उत्सवाला सहभागी होण्यासाठी इथे या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात। नक्कीच हिंदूंचे सण हे मोठ्या प्रमाणात साजरे होतात, त्यामध्ये हिंदू मुस्लिम सर्व समाज बांधव या ठिकाणी सहभागी होत असतात। या ठिकाणी तुम्ही बघतायत की सकाळपासून अगदी उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व धर्मीय लोक या ठिकाणी आहेत, निवड माळी समाजच या ठिकाणी नाही आहे, तर या ठिकाणी माळी, मराठा, कुण सगळे, म्हणजे मी नाव नाही घेत, सगळ्या समाजातील प्रत्येक तरुण या उत्सवामध्ये सहभागी झालेला आहे। आणि या आनंदीमय वातावरणामध्ये आमचे नगरसेवक आतिशभाऊ झालटे असतील, अशोक नेरकर आहे, दत्तूभाऊ सोनोने आहे, म्हणजे सगळे नगरसेवक आमचे या ठिकाणी सहभागी असतात। सगळे तरुण पोरं या ठिकाणी खूप हिरिरीने काम करत असतात। मी येणाऱ्या उत्सवासाठी, गणेश उत्सवासाठी आणि दुर्गोत्सवासाठी सर्व तरुणांना शांततामय वातावरणामध्ये सुसंस्कृत पद्धतीने आपले उत्सव साजरे करावेत यासाठी मी सर्वांना आवाहित करतो आणि शुभेच्छा देतो।
या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.